सर्व खासदारांचं निलंबन झालं तरी 72 पण सुषमा स्वराज यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही असा आक्रमक पवित्रा आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतलाय. काँग्रेसच्या 25 खासदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलाय. मोदी सरकार विरोधात काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. खासदारांच्या निलंबनाविरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संसदेबाहेर धरणं आंदोलन केलं. फलक आणि काळ्या फिती बांधून काँग्रेस खासदारांनी मोदी सरकार विरोधात घोषणाही दिल्या. सरकारकडून सर्वसामान्यांची मुस्कटदाबी होते, देशातल्या जनतेची मन की बात सरकारनं ऐकली पाहिजे असा घणाघात राहुल गांधींनी केलाय. काँग्रेसचा 5 दिवस लोकसभेवर बहिष्कार आहे. खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखीच आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि धरणं आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सर्वांसह काँग्रेसचे खासदार उपस्थित आहेत. सरकार निलंबनाची खेळी खेळून एकतर्फी सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. सरकार की ड्यूटी बनती है पार्लियामेंट को चलाना है और जिस तरीके से उन्होंने हमारे मेंबर्स को सस्पेंड किया वो एंटी डेमोक्रेटिक है और मेरे हिसाब से जो मैं समझती हूँ लोकतंत्र का हत्या हो रहा है आजकल. करप्शन के मामले पे व्यापम के मामले पे राजस्थान के सीएम के मामले पे और सुषमा स्वराज जी के मामले पे हम इन पे प्रेशर नहीं कम करेंगे. चाहिए हम सबको पार्लियामेंट से उठा के फेंक दें, पार्लियामेंट में हमें अंदर वापस ना जाने दें, बाकी देश बचा हुआ है हम इनको पूरे देश में घेरेंगे. आज जो 25 लोगों को बाहर रख के वहां पर जो सदन में काम चलाने का काम कर रहे हैं ये एंटी डेमोक्रेटिक है, एंटी डेमोक्रेसी है और इंस्टीट्यूशन को खत्म करने के लिए ये पूरी कोशिश चल रही है, तो इसीलिए हम ये धरना किए थे. Zee 24 तास रहा एक पाउल पुढ़े.